हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण बनवणार आहोत आगळी वेगळी पण खूप आरोग्यदायी अशी एक रेसिपी। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे गुलवेल आहे आणि आज ह्याच गुलवेलापासून आपण एक रेसिपी बनवणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही संपूर्ण अशी गुलवेलाची वेल आहे। गुळवेल ही खूप आधीच्या काळापासून औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मगाशी मी तुम्हाला जो वेल दाखवला त्या वेलाचे आपण इथे काही पानं तोडून घेतलेत आणि हे काही अंकुर तोडून घेतलेत। ह्याला गुळवेलाचे अंकुर असे बोलतात। आज ह्याच अंकुरांपासून आपण गुळवेलाच्या अंकुरांची भाजी बनवणार आहोत। गुळवेल ही अत्यंत उपयुक्त व गुणकारी अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे, त्यामुळे अनेक औषधांमध्ये तिचा उपयोग केला जातो। ही गुळवेलीची पानं आहेत, तुम्ही हवं तर याची सुद्धा भाजी बनवू शकता, पण काढा बनवण्यासाठी ह्याचं खूप मौल्यवान योगदान आहे। त्याचप्रमाणे गुळवेलीला अमृतावेलसुद्धा म्हटलं जातं। सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आपल्या सगळ्यांना प्रतिकारशक्ती वाढवण्याची खूप जास्त गरज आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल हा सगळ्यात रामबाण उपाय आहे। गुळवेलाच्या सेवनामुळे रक्तातील दोष दूर होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण कवळे असे गुळवेलाचे अंकुर घेतलेत, ज्या अंकुरांना हे असे तुरे आलेले असतात असे अंकुर आपण घेतलेत आणि त्याची भाजी आता आपल्याला बनवायची आहे। ही गुळवेलाची पानं आहेत, ह्या पानांचा उपयोग तुम्ही काढ्यामध्ये करू शकता। लवकरच तुम्हाला काढ्याची रेसिपीसुद्धा शेअर करेन। गुळवेल ही मधुमेह, मूत्रविकार, सर्दी व खोकला यांसारख्या आजारांवरती देखील खूप गुणकारी अशी औषधी वनस्पती आहे ही। आता हे जे अंकुर आहेत ते आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून भाजीसाठी वापरायचे आहेत। गुळवेलाच्या अंकुराची भाजी बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आता हा कांदा 3 ते 4 मिनिटांसाठी छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे दुसऱ्या गॅसवरती एक पॅन घेतलाय, त्यामध्ये आपण हा कोलीम टाकणार आहोत। आपण त्याला सुक्की सुकट किंवा जवळा असं सुद्धा बोलू शकतो आणि साधारणतः 1 ते 2 मिनटं ही सुकट छान अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही सुकट टाका, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही, सुकट अगदी ऑप्शनल आहे चवीचे चोचले पुरवण्यासाठी। आता आपली सुकट भाजून झाली, तिला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। या ठिकाणी आपला कांदा पण छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। गुळवेलाचे अजून बरेचसे फायदे आहेत, ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही नक्की चेक करा। आणि या ठिकाणी आपला कांदा मस्त असा परतून झाला आहे। आता ह्यामध्ये आपण 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, त्यानंतर आपण ह्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकली आहे आणि आता आपण ह्यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला टाकला आहे। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे जे आपण गुळवेलाचे अंकुर चिरून घेतलेत ते आपण ह्यामध्ये टाकायचे आहेत, एकदम बारीक असे चिरून घेतलेत आपण ते, आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या भाजीला तेल थोडं जास्तच टाकावं लागतं, नाहीतर भाजी कडवट लागू शकते। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्याला भाजी शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे, फक्त भाजी शिजेल इतकंच। आणि आता ह्या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। इथे मस्त अशी उकळी आले, आता त्याच्यामध्ये आपण हा भाजलेला जवळा होता तो टाकणार आहोत। जवळा टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही। हा जवळा आपण भाजून घेतल्यानंतर एकदा थंड पाण्याने धुवून घेतला होता आणि मग त्यातलं पाणी काढून आपण तो टाकला आहे। आणि आता 7 ते 8 मिनिटांसाठी आपण ह्या भाजीवरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे। साधारणतः 6 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता
आपली गुलवेलाची मस्त अशी भाजी बनून तयार आहे। आपण हिला आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि मस्त अशी आपली गुलवेलाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी एकदा घरी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद।